यांची तुम्हाला भेटायची फार इच्छा असते, पण भेटी गाठी कमी होतात म्हणून ते कधी कधी नाराज कि बाबा खासदार साहेब आपल्याला भेटले पाहिजे, बाकी अपेक्षा काही नसते कार्यकर्त्यांची. सर्वात जास्त आणि हे सर्व शक्य होणार आहे ते तुमच्या मेहनतीनं. शेवटी तुमच्या मेहनतीशिवाय काहीच होत नाही. आज तुम्ही सगळे जण ज्या दिवशी कामाला लागतात तेव्हाच हे सगळं शक्य होत असते. शेवटी तुमचीच ताकद ही महत्वाची असते आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे आणि सोबत खासदार साहेबांनी एक विनंती करणार आहे. खासदार साहेब हे बरेचदा तुम्हाला सांगत नाही, हे जेवढे आहेत हे बरेचदा सांगत नाही, यांची तुम्हाला भेटायची फार इच्छा असते, पण भेटी गाठी कमी होतात म्हणून ते कधी कधी नाराज राहतात. आमची अशी विनंती आहे की महिना दोन महिन्यातून एक दिवस आम्हाला देत जा, पूर्ण दिवस खामगावात राहतो, असंच आहे ना? भेटी गाठी कमी होतात म्हणून त्यांचं नाराजी असते. तुम्ही एक महिन्यातून एक दिवस, दोन महिन्यातून एक दिवस आमच्या खामगावसाठी पूर्ण दिवस, ज्याच्यात सगळ्यांच्या भेटी तुमच्या होतील, या भेटी गाठी झाल्या की आमचं काहीच आमचं राहत नाही, एवढीच आपल्याला मी विनंती करतो. आज सगळेजण एवढ्या शॉर्ट नोटीसवर आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आले, आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो, आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. त्यामुळे त्याच पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं. आकाशने खंत बोलून दाखवली, ते सर्व सामान्य स्वाभाविकपणे कदाचित कमी जास्त प्रमाणात आमदारांबद्दलही ती खंत असते की बाबा खासदार साहेब आपल्याला भेटले पाहिजे, बाकी अपेक्षा काही नसते कार्यकर्त्यांची. आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची तर भाऊ मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, दुसरी काहीच अपेक्षा नाही. फक्त खासदार साहेब आले दोन मिनिट, सगळ्या मतदारसंघात सगळ्या कार्यकर्त्यांना मतदार एका ठिकाणी भेटले आणि गेले तरी बसत, याच्यावर तर कोणाची अपेक्षा नाही. पण मित्रो एक लक्षात ठेवा की खासदार आणि आमदार आणि जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीशी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य यातला फरक आपण समजून घ्या. ग्रामपंचायत सदस्य हा रात्रंदिवस तुम्हाला नाही म्हटलं तरी तुमच्याकडे दोन दोन वेळेस चहा घ्यायला येतो, येतो की नाही सरपंच? पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद तुम्ही नाही म्हटलं तरी एक दिवसाआड तुमच्या गावात येतोच येतो, येते की नाही? आमदाराला तुम्ही किती म्हटलं तरी हप्त्यातून 15 दिवसातून एखाद्या गावामध्ये जातोच जातो, हप्त्यात 2 दिवसात जातो, 3 दिवसातून जातो. पण खासदाराचं असं नाही, आपण समजून घेतलं पाहिजे की खासदारांना 365 दिवसापैकी अर्धे दिवस हे दिल्लीमध्ये अधिवेशनात आणि कमिटीच्या दौऱ्यामध्येच त्यांना अर्धे दिवस जातात. 150-200 दिवस खासदाराचे हे दिल्लीमध्ये आणि देशामध्ये जातात, कारण त्यांना देशाचा भाग असतो, कारण देशाची जबाबदारी, देशाच्या कमिट्या, विविध कमिट्या असतात, त्यामुळे देशातलंही त्यांना पाव असते. देशातल्या विकासात त्या कमिटीच्या माध्यमातून काय करायचं आहे तेही ठरवून वेगवेगळ्या प्रांतामध्ये जावं लागतं. आणि बाकीचे दिवस त्यांचे मॅक्झिमम दिवस हे दिल्लीमध्ये अधिवेशन, कारण महाराष्ट्राच्या अधिवेशनापेक्षा जास्त दिवसातून खूप मोठे अधिवेशन तिथं असतात. आपली अपेक्षा चुकीची नाही, परंतु आपण तेही समजून घेतलं पाहिजे की खासदार लोक कमी दिवस असतात आणि आपल्या लोकसभेमध्ये 1800 ते 2000 गावं आहेत. खासदारानं कितीही प्रयत्न केला तर 5 वर्षात प्रत्येक गावाला भेट देऊ शकत नाही, 2000 गावापैकी देऊ शकत नाही. त्यामुळे आपणही खासदाराचं कार्य समजून घेतलं पाहिजे. तुम्ही आमदाराकडून अपेक्षा निश्चित करू शकता की आकाशजी असेल, मी असेल, शिंदे साहेब असेल, वर्षातून प्रत्येक गावात एक वेळेस तरी आम्ही गेलोच पाहिजे, असलोच पाहिजे, ही अपेक्षा आमच्याकडून चुकीची नाही. पण तू आकाशने जी अपेक्षा केली तीही चुकीची नाही. खासदार साहेबांनी आता पुढचं नियोजन तेवढंच करावं की महिन्यातून 6 मतदारसंघामध्ये 1-1 दिवस तरी द्यायचा, 6 दिवस, बाकी तुम्ही 24 दिवस तुमच्या कामात करा, 24 दिवस कामाला तुम्हाला मोकळे, एका मतदार एक दिवस, कारण लोकांची भेटी गाठी होतं, बाकी लोकांना काही नको. पण आपण त्याच्या मागची पार्श्वभूमी सांगण्याचं कारण एवढं आहे की बरेच वेळेस टीका करताना विरोधक सुद्धा, सगळ्यात जास्त विरोधक टीका करतात, आपण समजूतदारीनं घेतलं पाहिजे. आमच्या गावात तर खासदार दिसलेच नाही,
आमच्या गावात तर खासदार आलेच नव्हते, 2 वर्ष झाले त्यांचं तोंडच पाहिलं नाही. असे विरोधक जेव्हा टीका करतात तेव्हा आपल्याला खरी वस्तुस्थिती सांगता आली पाहिजे की खासदाराचं काम हे नाही आहे. लग्न मरण हे वाढदिवस प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरात जाईल खासदार करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा सुद्धा आपण ठेवू शकत नाही की रोज ते आमच्या याच्यामध्ये कुठं ना कुठं भेटले पाहिजे. आणि म्हणून तेही सांगण्याची जबाबदारी जी आहे ती आपल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. जेव्हा कोणी असं बोलेल त्याला उत्तर देण्याची जबाबदारी जी आहे ती आपण स्वीकारली पाहिजे. की अपेक्षा इतकी नका करू तुम्ही की खासदार साहेब आमच्या गावातच आले नाही. 2000 गावं आहेत आपल्या मतदारसंघात. किती आहेत? माझ्या मतदार 150 ते 200 गाव, इथं 250 गावं असतील. आम्ही घेऊ शकतो ना, आमच्यावर तुमचा अधिकार आहेच. आम्ही शक्यतो आमच्या ताकद असेल आम्ही इथं नसलो तरी आमच्या घरातलं कोणी आणि इथं नसलं तर सागर जाते आकाश पासून. मी नसलो तर माझ्या घरचे जातात, माझा भाऊ जाते. आम्ही प्रयत्न करतो की प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रत्येकच्या घरी जाण्याचा आणि त्यांच्या सुख दुःखामध्ये सामील होण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पण खासदारांकडून अपेक्षा तुम्ही ठेवू नका, ही तुम्हाला विनंती आहे. आणि दुसरं कोणी विरोधी पक्षाचं बोलत असेल तर त्याने त्याच शब्दामध्ये सगळं समजून सांगता आलं पाहिजे. खासदारांना देशाचं नियोजन करायचं असते, देशाचे दौरे करायचे असतात आणि त्या माध्यमातून देशवासियांना न्याय द्यायचा. तो त्याच माध्यमातून आपल्या लोकसभेचे काय प्रकल्प आणता येतील त्या प्रकल्पांबद्दल विचार करायचा असतो. प्रत्येक गावांमध्ये फिरण्याचं खासदारांचं नियोजन नसतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला जो संभ्रम होता बोलण्याचं कारण नसतं एवढं की आपण त्या पद्धती. आणि एक तुम्ही लक्षात घ्या की या जिल्ह्यामध्ये जे 6 लोक विधानसभा मतदारसंघ आहेत 6च्या 6 ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत. 6च्या 6 ठिकाणी. आणि आमदार हे खासदाराचे त्या त्या मतदारसंघातले प्रतिनिधी असतात. जर खासदार आपला महायुतीचा आहे तर त्याचे प्रतिनिधी आम्ही 6 जण आहे. आम्ही जे काम करतो ते खासदारांनीच काम केलेलं आहे हे समजण्याची जबाबदारी सुद्धा आपण ठेवली पाहिजे. कारण प्रत्येक कामामध्ये खासदार साहेबांचा कुठं ना कुठं वाटा असतो आणि कुठं ना कुठं मार्गदर्शन